नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आत्ता दहावी विषय मराठी भाषेचे अलंकार आज आपण पाहणार आहोत खूप महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं तेसुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर या मुद्द्यावर आधारित या भाषेचे जे आपण अलंकार पाहणार आहोत या अलंकारावरती सविस्तर नोट्स हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्स पाहू शकता डिटेल्समध्ये आणि त्याचबरोबर मराठी व्याकरणाचा जो भाग आहे त्यावरती बऱ्याचशा व्हिडिओ बनवल्यात त्याचबरोबर लेखन विभागावरतीसुद्धा आपल्या बऱ्याचशा व्हिडिओ आहेत त्या जर तुम्हाला हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिले त्याच लिंकवरती क्लिक करून तुम्ही व्याकरण आणि लेखन विभागाच्या व्हिडिओ पाहू शकताय ओके okay? तर आता आपण सुरू करूयात आपला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भाषेचे अलंकार जे आहेत चार महत्त्वाचे अलंकार आज आपल्याला पाहायचे आहेत त्या अलंकारावरती आपण चर्चा करूयात तर अलंकार जे आहेत अलंकारामुळे काय होतं भाषेचं सौंदर्य जे आहे ते वाढतं सौंदर्य उठून दिसतं ज्याप्रमाणे दागिन्याने एखाद्या स्त्रीचं सौंदर्य खुलतं तसंच अलंकारामधून भाषेचे सौंदर्य जे आहे ते खुलत जात असते उदाहरणार्थ बघा ना बाळाला झोपवताना आई जर म्हणत असेल असं की डोळे मिटून घे आणि झोपून जा डोळे मिटून घे आणि झोपून जा हे साधारण वाक्य आहे परंतु या वाक्यावरती ज्यावेळेस भाषा अलंकाराचा साज चढवला जातो त्यावेळेस ते वाक्य असं होऊ शकतं पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे ही जादू असते अलंकाराची ज्याप्रमाणे आपण म्हणतो तुझे चालणे मोहक आहे तुझे चालणे मोहक आहे हे, हे अलंकाराची साज चढवून व्यक्त करत असताना एक कवी असं म्हणतो की चांदणे शिंपित जाशी चा चालता तू ग चंचले चांदणे शिंपित जाशी चालता ग तू चंचले त्याचप्रमाणे आपण म्हणू शकतो असं की लताबाईचे गाणे जे आहे ते सुंदर आहे लताबाई सुंदर गातात तुम्हाला लता मंगेशकर माहिती आहे ज्यांना आपण गान खोकळं म्हणतो त्या सुंदर गातात पण त्यांचं गायन जे आहे त्यांचं गाणं त्या कशाप्रकारे गातात हे ज्यावेळेस अलंकाराचं साज चढवून म्हटलं जातं त्यावेळेस लताबाईचे गाणे जे अशा प्रकारे आपण म्हणतो म्हणजे मन ज्यावेळेस अलंकाराचा साज चढवला जातो त्यावेळेस भाषा जी आहे ती अधिक समृद्ध होते अधिक सुंदर होते या ठिकाणी बघा ना इथे आपल्याला दिले त्याची अलंकाराची व्याख्या करताना आपण काय करू शकतो व्याख्या पाठ नाही करायची फक्त अलंकार समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात त्यानंतर ते त्याचे प्रकार समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात ज्यामुळे भाषेला शोभा येते तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा असे अर्थ प्रभावी होतो अशा चित्तवेधक शब्दरचनेला आपण अलंकार म्हणतो म्हणजे मन भाषेची शोभा वाढणार आहे तिचं सौंदर्य ज्यामुळे वाढतं तो आपला अलंकार असतो आणि या अलंकाराचे दोन प्रकार आहेत एक है शब्दा अलंकार वर्षी दावी थी आहे शब्दालंकार जिथं शब्दांना महत्त्व असतं आणि यावर्षी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत अर्थ अलंकार ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे अर्थ अलंकाराचे चार प्रकार आपल्याला शिकायचे आहेत आणि त्यावर आधारित काही महत्त्वाची उदाहरणेसुद्धा आज आपण घेणार आहोत ओके अर्थ अलंकार म्हणजे काय अर्थ अलंकाराची व्याख्या करायला गेलो तर अर्थ अलंकार म्हणजे असे अलंकार की जो अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर अवलंबून असतो म्हणजे शब्दांवरती नाही महत्त्व तर शब्दातून व्यक्त होणाऱ्या आशयावरती किंवा अर्थावरती मह अवलंबून असतो जो अलंकार त्याला आपण म्हणतो अर्थ अलंकार आता हे अर्थ अलंकार आपण समजून घेण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्याला उपमेय आणि उपमान म्हणजे काय ते समजलं पाहिजे या दोन कन्से कन्सेप्ट जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तो तुम्हाला अलंकार समजून घेता येणार नाही आहे त्यामुळे ह्या कन्सेप्ट दोन खूप महत्त्वाच्या आहेत बघा पहिली गोष्ट काय की उपमेय म्हणजे काय तर ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे त्याला आपण म्हणतो उपमेय काय तर ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचं वर्णन करायचं आहे त्याला आपण उपमेय म्हणतो आणि उपमान म्हणजे काय ज्याच्याशी तुलना करायच्या ज्याच्यासोबत तुलना करायचे ते उपमान बघा उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करायचे तो आणि उपमान म्हणजे काय ज्याच्याशी तुलना करायचे तो तर ह्या दोन मुद्द्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता उदाहरणाच्या साह्याने आपण बघूयात की सुरेशचे अक्षर मोठ्या प्रमाणे सुंदर आता सुरेशच्या अक्षराची तुलना केली कोणाची तुलना केली ज्याची तुलना केली म्हणजे सुरेशच्या अक्षराची तुलना केले हे जे आहे आपले उपमेय सुरेशच्या अक्षराची तुलना केले म्हणून सुरेशचे अक्षर जे आहे ते उपमेय आहे आता ज्याच्याशी तुलना केले कोणाशी केले मोत्यासोबत केलेले आहे मोत्याप्रमाणे ना मोत्याशी तुलना केली म्हणजे हे झालं तुमचं उपमान ओके लक्षात आलं असेल तुमच्या तर हा झाला उपमेय आणि उपमानामधला फरक सुरेशचे अक्षर उपमेय आणि मोती जे आहे त्याला आपण उपमान म्हणणार ओके ज्याची तुलना करायचे तो उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करायचे तो उपमान आता यावरून आपण आपले जे काही महत्त्वाचे अलंकार आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये सगळ्यात पहिला जो अलंकार आहे तो आपला रूपक अलंकार आहे आता रूपक अलंकार म्हणजे काय की जिथं उपमेय व उपमान यात एकरूपता आहेत ते भिन्न नाही आहेत एकच आहेत उपमेय आणि उपमान आता मी काय म्हटलं उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करायची आणि उपमान म्हणजे काय ज्याच्या सोबत तुलना करायचे तर हे दोघं त्यांना एकरूप आहेत त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही कोण कौन कोणापेक्षा श्रेष्ठ नाही कोणापेक्षा कनिष्ठ नाही अशी तुलना असं वर्णन ज्या वेळेस केलं जातं तिथं आपण म्हणतो रूपक अलंकार ओके उदाहरण काय नयन कमल उघडित हलके हो जानकी आणि लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आता इथं जर बघितलं लहान मूल तुलना कोणाची केले लहान मुलाची लहान मूल जे आहे ते आपल्यासाठी उपमेय आहे कोणासोबत तुलना केली मातीच्या गोळ्याशी मातीचा गोळा लहान मूल म्हणजे काय मातीचा गोळा आता लहान मूल मातीच्या गोळ्यासारखं आहे असं नाही म्हटलं लहान मूल आणि मातीचा गोळा एकच आहेत दोघंजण एक आहेत तिथे काय आहे की उपमेय आणि उपमान यात एकृप्त आहे दोघं जण एकच आहेत त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे लहान मूल हा मातीचा गोळाच आहे ओके okay? मग त्यावेळेस मातीचा गोळा जो आहे याला आपण म्हणतो या या उप या उपमान माझ्याकडून मातीचा गोळाच लिहिला गेला म्हणजे दोघंजणं सारखेच आहेत एकच आहेत एकरूप आहेत म्हणून या दोघांना म्हणून या ठिकाणी काय होतं अलंकार ज्यावेळेस उपमेय आणि उपमान यात कुठल्याही प्रकारचा भेद नाही दोघेजणं सारखेच आहे असं वर्णन केलं जातं त्यावेळेस तुमचा अलंकार होतो आपला ओके okay? उदाहरणार्थ इथं नयन कमल उघडीत हलके जागे हो जानकी नयन कमल तुझे जे डोळे आहेत ते नयन कम कमळासार कमळच आहेत म्हणजे तुझे डोळे जणू कमल नयन कमळ कमळासारखे नाही म्हटलं डोळे हे जणू कमळच आहे म्हणजे नयन म्हणजे डोळे ज्याची ज्याला उल उपमा दिले म्हणजे कोणाची उप कोणा कोणाची या ठिकाणी तुलना केली नयनची डोळ्यांची कोणासोबत कमळ कमळासोबत परंतु ते दोन्हीसुद्धा सारखेच आहेत नयन कमल डोळे म्हणजे कमळच आहेत आणि ते उघडीत हलके हो जानकी अशा प्रकारचं हे उदाहरण आहे तर इथं रूपकालन करतो ओके लक्षात आलं असेल आणखी पुढे आणखी एक उदाहरण आहे रूपक अलंकाराचं ऊठ पुरुष शतमा वाट पाहेरमा दावी मुखचंद्रमा सकळा सकळी कांसे म्हणजे मुखचंद्रमा म्हणजे चंद्र जे आहे मुख जे आहे ते चंद्रच आहे जणू ते सगळ्यांना दाखव अशा प्रकारचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे ओके रचना केलेली आहे तर हा झाला आपला रूपक अलंकार रूपक अलंकारानंतर आपण बघूयात व्यतिरेक अलंकार आता या सगळ्या अलंकारावरती आपण काही डिटेल्समध्ये नंतर काही उदाहरणं आपण घेणार आहोत ज्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे ओके आता पुढचा जो अलंकार आहे व्यतिरेक अलंकार व्यतिरेक म्हणजे काय उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची तो घटक उपमेय जो आहे ना तो उपमानापेक्षा तु श्रेष्ठ आहे म्हणजे ज्याच्यासोबत तुलना करायची ना त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करायची म्हणजे ज्याची तुलना करायची आहे तुम्हाला तो जो आहे ना ज्याच्याशी तुलना करायची त्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे उपमेय उपमानापेक्षा ज्यावेळेस श्रेष्ठ असतं त्यावेळेस तुमचा व्यतिरेक अलंकार होतो बघा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा इथं तुलना कोणाची करायची दे देवाच्या नावाची नाम तुझे देवा नावाची तुलना करायची कोणाची नावाची नाम तुझे देवा देवाच्या नावाची तुलना करायची हे झालं तुमचं उपमेय ओके okay. आता याची तुलना कोणासोबत करायची अमृतासोबत करायची म्हणजे हे तुमचं उपमान ओके okay. आता इथं काय अमृता होनी गोड नाम तुझे देवा देवाच्या नावाची तुलना केले अमृतासोबत पण कसं सांगितलं येतं की या अमृतापेक्षा गोड आहे देवाचं नाव श्रेष्ठ कोण दाखवलं येतं उपमेय बरं का तुमचा जो उपमेय आहे देवाचं नाव श्रेष्ठ आहे उपमेय श्रेष्ठ आहे आणि उपमेय श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे म्हणून आपण म्हणू शकतो की हा व्यतिरेक अलंकार आहे ज्या ज्या ठिकाणी तुमचा जो उपमेय जे आहे ते उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं तिथे हा अलंकार होतो ओके आता पुढे बघा तू हुनी मयाळ चंद्राहुनी शीतळं पाणीयाहूनी पातळं कल्लोळ प्रेमाचा हे सुद्धा वाक्य आहे इथे माऊलीहून मयाळे चंद्राहून शीतळ आहे आणि पानियाहुनी पातळ आहे कल्लोळ प्रेमाचा तर हे सुद्धा एक अलंकार हे सुद्धा एक उदाहरण आहे व्यतिरिक्त अलंकाराचं आणखी एक उदाहरण आहे मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू तर ही काही उदाहरणं झाली व्यतिरेक अलंकाराची यानंतर दोन आणखी अलंकार जे खूप महत्त्वाचे आहेत एक आहे दृष्टांत अलंकार आणि दुसरा आहे चेतन गुणवक्ती अलं अलं अलंकार हे दोनही अलंकार आपण थोड्याच वेळात बघूयात परंतु पुढेचे अलंकार समजून घेण्याच्या अगोदर एक विनंती आहे मित्रांनो जे विद्यार्थी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहेत त्यांनी प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अलंकार या भागावरती जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले डिटेल्समध्ये नोट्स असतील त्या तुम्ही बघू शकताय आणि त्याचबरोबर मराठी व्याकरण आणि लेखन विभागाच्या इतर काही व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील मागील सगळ्या व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्याकरण आणि लेखन विभाग म्हणून एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केलं तर आपल्या मागील सगळ्या व्हिडिओ व्याकरणावर आधारित तुम्ही बघू शकताय किंवा इन फ्युचरमध्ये मी ज्या काही व्हिडिओ व्याकरण आणि लेखनी विभागावरती आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यासुद्धा तुम्हाला त्या एकाच लिंकवरती पाहायला मिळेल तर आता आपण बघूयात पुढील दोन अलंकार आता हे पुढचे दोन्ही अलंकार खूप सोपे आहेत समजून घेत असताना बघा पहिला आहे दृष्टांत अलंकार यामध्ये काय एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला दिला जातो एखादी गोष्ट जर तुम्हाला पटवून द्यायची आहे समोरच्या व्यक्तीला आणि ती गोष्ट पटवून देण्यासाठी तुम्हाला त्याच अर्थाचा एखादा ज्यावेळेस दाखला द्यावा लागतो एखादा उदाहरण देता तिथं दृष्टांत अलंकार होतो दृष्टांत म्हणजे उदाहरण देणे बघा हरिणीचे पाडस व्याग्रे धरी येले मजलागी जाहले तैसे देवा म्हणजे ज्याप्रमाणे हरिणीच्या पाठसाला व्याघ्राने धरल्यानंतर वाघाने धरल्यानंतर जी अवस्था होते हरिणीची त्याच प्रकारची अवस्था माझी झालेली आहे तुझ्या भेटी वाचून अशा प्रकारची कल्पना या ठिकाणी अशा प्रकारचा अशा प्रकारचा आशय या ठिकाणी व्यक्त होत असतो त्यामुळे याला आपण म्हणतो दृष्टांत अलंकार किंवा संत तुकाराम महाराज म्हणतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावतरत्न थोरं त्याशी अंकुशाचा मार हा सुद्धा एक दृष्टांत अलंकारच आहे लहानपण लहानपणाचे महत्त्व पटवून देत असताना तर दृष्टांत अलंकाराची दोन उदाहरणं मित्रांनो आपण पाहिलेली आहे नक्कीच तुमच्या लक्षात आले असेल यानंतर चेतन गुणोक्ती अलंकार जो आहे हा एक अलंकार आपण समजून घेऊयात हा अलंकार पण सोपा आहे की ज्यावेळेस निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या निर्जीव वस्तू ज्या आहेत त्या सजीवांप्रमाणेच वागतात असं जिथं सांगितलं जातं असं जिथं वर्णन केलं जातं त्या ठिकाणी तुमचा चेतन गुणोक्ती अलंकार होतो म्हणजे निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणेच वागतात सजीवाप्रमाणेच हालचाल करतात असं ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस तिथे चेतन गुणोक्ती आलं अलंकार होतो उदाहरणार्थ आला हा घरी उभा वसंत फेरीवाला आला हा घरी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरील सौद्याचे देईल ज्याचे त्याला म्हणजे या ठिकाणी वसंत ऋतू जे आहे त्याला फेरीवाल्याची उपमा फेरीवाला म्हटलं गेलेलं आहे म्हणजे आणि तो मनुष्याप्रमाणेच वागत आहे अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण मी सांगू इच्छितो ते आहे की नित्याचीच दुःखे होते उषागती बसलेले नित्याचीचं दुःख होते उषागती बसलेले म्हणजे दररोजचं दुःख आहे ते उषासारखंच बसून आहे उशीसारखंच उशी उशीसारखंच बसून आहे तोची अवचित आले सुख ठोटा वितदार तोची अवचित आहे सुख ठोटा वितदार तर अशा प्रकारची काही उदाहरणं आहेत मित्रांनो आणि आणखी काही उदाहरणं आपण थोड्याच वेळात पाहूयात ज्या प्रकारची उदाहरणं बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात अशी काही उदाहरणं आपण थोड्याच वेळात बघूयात परंतु ती बघण्याच्या अगोदर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना मी पुन्हा रिक्वेस्ट करतो की प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि या व्हिडिओला लाईक करा तुमच्या जितक्या जास्तीत जास्त लाईक्स येतील तितकं आमचं प्रोत्साहन वाढेल ओके थोड्याच वेळात आता उदाहरणं बघूयात ठीक आहे मित्रांनो बरीचशी उदाहरणं आहेत परंतु आपण एक उदाहरण या ठिकाणी आपण बघूयात हे उदाहरण आहे परिहुनी सुंदर असे ही चिमुरडी गालावर विलसे चांदण्यांची खडी आता यामध्ये उपमेय कोण आहे उपमान कोण आहे आणि अलंकार कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे अशा प्रकारचेच प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येत राहतात तर परीहुनी सुंदर असे ही चिमुरडी आता या ठिकाणी बघा ना एक चिमुरडी आहे मुलगी आहे तिची तुलना केलेली आहे मग आता तुलना जिची केली जाते ती चिमुरडी तिला आपण उपमेय म्हणतो म्हणजे चिमुरडी म्हणजे लहान मुलगी आहे या ठिकाणी मग तुम्ही या ठिकाणी लहान मुलगी लिहू शकता किंवा चिमुरडी लिहू शकता पण लहान मुलगी जो आहे तो श एक चांगला शब्द होऊ शकतो या ठिकाणी लहान मुलगी हिची ही उपमेय आहे कारण तिची तुलना केली आहे आता हिची तुलना कोणासमोर सोबत केलेली आहे परी होणी सुंदर आहे ती परीसोबत केलेली आहे म्हणून तिला उपमान ओके जिच्याशी तुलना केलेली आहे ते उपमान म्हणजे परीसोबत तुलना केले म्हणून परी जी आहे ते उपमान आहे आता इथं अलंकार नेमका कोणता होईल की इथं काय केलं की परिहुनी सुंदर चिमुरडी आता हे तुमचं जे उपमान आहे उपमेय जे आहे हे उपमेय परिहुनी सुंदर हे जे उपमेय आहे थोडा आजूबाजूला आवाज येतो त्यामुळे नेमकं मधुमेदी थांबावं लागतं आहे बघा उपमेय आणि उपमान या ठिकाणी काय सांगितलं उपमेय जे आहे ती चिमुरडी जी आहे ती परिहुनी सुंदर आहे परिहुनी सुंदर म्हणजे तुमचं उपमेय जे आहे ते उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं ज्यावेळेस वर्णन केलं असतं त्यावेळेस व्यतिरेक अलंकार होतो कुठला होतो व्यतिरेक अलंकार होतो आपल्याला माहिती आहे आपण मगाशी बघितलं आहे व्यतिरेक अलंकार तर अशा प्रकारे मित्रांनो उदाहरणं येऊ शकतात बोर्डाच्या परीक्षेला नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ समजले असेल आवडले असेल तर या व्हिडिओला प्लीज लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन असतं तेसुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि आणखी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे अलंकारावर आधारित नोट्स हव्या असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आत्ता लगेच जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तुम्ही पहा समजून घ्या लिहून घ्या आणि त्याचबरोबर व्याकरणावर आधारित आणखी काही व्हिडिओज जर तुम्हाला हव्या असतील लेखन नियमावर आधारित लेखन विभागावर आधारित तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ओके तुर्तास इथेच थांबूयात धन्यवाद